दिवंगत लोकनेते दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची MIDC मधील प्रकल्पग्रस्तांच्या जमीन संपादनाच्या प्रश्नासंदर्भात प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासोबत बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली असून बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात येऊन जमिनीचे भाव मोबदला यावर प्रकल्पग्रस्तांना पूरक असा तोडगा काढण्यात येईल अशी चर्चा करण्यात आली. तळोजा MIDC साठी कानपोली चिंद्रण या गावातील भूसंपादनाने काम सुरू केलं आहे, परंतु ग्रामस्थांमध्ये कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. MIDC प्रकल्पग्रस्त समितीने सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीकडे धाव घेतली असता संघर्ष समितीचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर साहेब यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल यांच्या कार्यालयात बैठक बोलवली होती. या बैठकीत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील, सचिव महेंद्र घरत, निमंत्रक अतुल पाटील, अरुण शेठ भगत, काशीनाथ पाटील, रवी पाटील, सुरेश पाटील, सुधाकर पाटील, चेडी तांडेल, एकनाथ देशेकर, शिवाजी दुर्गे, प्रल्हाद केणी, कृष्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.